गझल असं म्हटलं की सुरेश भट हे नाव आपल्या मनात येतं. सुरेश भट यांच्या प्रतिभेने आपलं सर्वस्व प्रकट केलं ते गझल लेखनात. गझल आत्मसात करणाऱ्या सुरेश भटांना गीत हा काव्य प्रकार अगदी तसाच वश होता. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, अगदी तसंच गझल गीतांच्या पानावर सुरेश भट यांचं मन झुलत राहिलं आणि काव्य रसिकांचं मन या पानावर त्यांनी तसंच झुलत ठेवलं. सुरेश भट यांचं छंदावर प्रभुत्व होतं. हे प्रभुत्व केवळ गणमात्रांच्या चाकोरीतलं नव्हतं. सुरेश भटांची शब्दकळा छंदांच्या मखरात तळपत्या वैभवाने विराजमान होत असे. सुरेश भटांना जीवनाच्या विविधतेची जाणीव होती. एकदाही मनासारखा तू न झाल्यास माझा सखा असं ते आयुष्याला म्हणतात. पण दुःखाचा हा स्वीकार आक्रस्ताळा नसतो. खेळलो खेळ झाला तसा अशी ते सहजपणे या दुःखाला गळामिठी घालतात आणि तितक्या सहजतेने गार गार या हवेत घेऊनी मला कवेत ही अंग लगीची धुंदीही व्यक्त करतात. चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली बाहेर चांदण्याला हलकेच जागा आली. इथे चांदण्याला हलकेच जागेते. सुरेश भट आपल्या गीतात या विशेषणांचा क्रियाविशेषणांचा उपयोग अशा नजाकतीने करतात की गीताच्या ज्या ओळीत ती येतात तिथे फांदीवर फुलं व्हावी तशी त्यांची फुलं होतात. आयुष्याचा खेळ खेळत असताना लपवीत आसवे मी हसते कधी कधी अशी आसव लपवावी लागतात. घाव झेलावे लागतात. हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा असा अनुभव येतो. पण तरीही सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी बाद होत गेले सारे मीच बाद नाही असं सुरेश भट आत्मविश्वासाने सांगतात. हा आत्मविश्वास त्यांना त्यांच्या कवितेने दिला. या आत्मविश्वासामुळेच उषःकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अशी आत्मज्योत जागी करणारी हाक ते देऊ शकले. काय सांगावे तुला मी काय मी बोलू तुझ्याशी राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी असं सुरेश भटांनी म्हटलंय. त्यांची गीतं आपल्याला नुसती स्मरतीलच असं नाही तर ती आपल्याला आयुष्याच्या वाटचालीत जिव्हाळ्याची सोबत करतील. Thank you.
मला मान